नमस्कार, नीलम शिर्के या मराठी अभिनेत्रीने महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. विशेषतः नकारात्मक भूमिका साकारत नीलम यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. नीलम शिर्के या अचानक मराठी अभिनय विश्वातून गायब झाल्या. त्या सध्या काय करत आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन बातम्यांसाठी मराठी मनोरंजन चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. नीलम शिर्के यांनी महाराष्ट्राचे सध्याचे औद्योगिक मंत्री उदय सामंत यांच्याशी लग्न केलं आहे. या जोडप्याला एकुलती एक गोंडस अशी मुलगी आहे. लग्न झाल्यानंतर नीलम शिर्के यांनी अभिनय विश्वातून ब्रेक घेतला. मात्र 2018 मधील गडबड गोंधळ या मराठी चित्रपटामध्ये तसेच राजा शिवछत्रपती या मराठी मालिकेत नीलम शिर्के या दिसून आल्या होत्या. नीलम शिर्के या सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतात. तर तुम्हाला नीलम शिर्के या आवडतात की नाही ते कमेंट्स मधून सांगायला विसरू नका. धन्यवाद.